आदरणीय डॉक्टर बाबूसाहेब, पुष्पाताई, डॉक्टर दाभोळकर आणि मंडळाचे माझे सहकारी रशीद भाई, इतर बंधू भगिनी, आज अगर कलेजच्या नावाने मला पुरस्कार दिला गेला। मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामाची ती पावती आहे। फार औपचारिक न बोलता मला वाटतं मन मोकळं केलेलं पाहिजे। मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना साधनेच झालेली आहे। साधनाची जुनी इमारत होती, त्या ठिकाणी अंतर्भागती हॉल होता। त्या हॉलमध्ये 22 मार्च 1977 मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली। आणि स्थापनेच्या आधी जवळजवळ एक 2-3 वर्ष पुण्यात सातत्याने हमीदभाई भयवेद्यांच्या घरी मी मीटिंग घेत असे। मुस्लिम समाज प्रबोधनाच्या कामाच्या दृष्टीने अनेक लोकांची चर्चा संवाद व्हावा असं, तर प्रत्येक मीटिंगला नवीन माणसं यायची आणि प्रत्येकाने सांगितलं विधायक काय करा तुम्ही, ते 4 मिनिटाचे आतले प्रश्न आपोआप मिटतील, तुम्ही पैसा कसा मिळवता येईल आणि विधायक कार्य करा। मग ते प्रबोधन परिवर्तनाची लढाई 2 वर्षानंतर असं ठरले की 5 माणसं का असणं, त्यांना बरोबर घेऊन आपण एक आपला स्वतःचा बॅनर असावा। तो मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना 2 मार्च झाली। माझ्याबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर माझ्या दरडच्या पेरणीत मी लिहिलेलं आहे, मी प्रबोधन कालावर काही नव्हतो, मी अतिशय सामान्य माणूस असं असतात। वयाच्या 20 वर्ष मी काय करणार, माझ्या बहिणीचा जेव्हा तलाक झाला तर मला वाटलं हे असं कसं होऊ शकतं, जसं डिक्लेरेशन ड्रायव्हर जर असं असेल तर लोकांना विचारलं मी नमाजला जात होतो, तिथले मौलवी वगैरे जे होते त्यांना म्हणालो काय प्रकार आहे, तर नुसतं सांगून मला नकोय आता मी दुसरं लग्न करतो की केलेलं आहे, तर हे 2 महिने घेऊन माझी बहीण जाणार पुढं, ते म्हणाले कुठ नाही अल्लाह ताआलाची मर्जी आहे, तुम्हाला बहीण तो मरणी किंवा जन्नत मिली। अमोल असं त्याचं सोडव ती नरकात आहे नाचायचं, मला का त्याला अधिकार का माणसाला यार, ते म्हणले तुम्ही बच्चे हो जे बडे वडिलात पता चलेगा आपको, तुम्हाला जसं तलाक झाला जिथं माझ्यापेक्षा 2 वर्षाने लहान आहे आणि तिला 2 मुलं आहे और बच्चे क्या बात कर, तर ते म्हणले नाही नाही इसलिए दुसरं पण जाऊ घेतो, तर 2 जन्माच्या दुसरं काही नाही आहे का। मग झालं असं की मी सातत्याने की जो प्रत्येक मशिदीत नमाज वगैरे होते तर मौलवीला मुलांना ट्रस्टीला विचारत असते हे तलाक मंजूर नाही आहे, सांगण्याचा पहिला अधिकार का नाही आहे, तर प्रत्येकाने तेच उत्तर दिले की तुम बच्चे हो तुम बच्चे। मी असं माणूस शोधत होते की जो मला हे मार्गदर्शन करेल की लढा पुढे नेण्यासाठी मी त्याच्या मागे जाईन। मी 20 वर्षांनी अमित भाई भेट असं नाही झालं पटकन, मला पण मोठं बसतच नव्हतं, पण खूप लोकांना भेटलो, खूप लोकांना चिडी नसीबत नाही पडतो यार, तुम बच्चे हो जिंदगी शादी करून म्हणजे मार वल्ला त्याला देणं आजपासून अरे मुलांना प्रश्न नाही, माणसाला महिलांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे की नाही, त्यांना जो अन्याय आहे त्याच्यावर बोलता आलं पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे की नाही, तर असे मला काम करता करता मी शिकलो। समाजवादी चळवळीतले जे समूहातले जे हेतुनाथ आहेत ते जे भाई होते बाबाराव यांचं मार्गदर्शन खूप मिळालं मला, आणि साधनेच्या माध्यमातून सातत्याने मला विचार करण्याची प्रवृत्ती मिळाली आणि तेथून हा एक कर्म शिकत गेलो तिथून। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेस मला असं व्हावं वाटत नाही आपण एक पण पुढं पडलेला फार पडलेलं नाही, पण ते एक आपल्याला या गोष्टीची माहिती मिळाली लढे झालं तर ते मेकॅनिझम समजायला लागलं, मला धर्मात त्याचं उत्तर नाही, कुठला धर्म महिलांच्या बाबतीत बोलू देत नाही, इथं सती आहे ते जन्मभर तलाक देऊन ते
सर मर काही नाही आले तर सुरुवात जागाही नाही तिला. परवाच तुम्ही वाचलं असेल की नाही महिलांना जागा नाही स्वतः जे काय मिळणार पुरुषांना मिळेल त्यांना इथेही मनाई वाईट मनाई अशा गोष्टी कुणी फार आदर्श मानायचो आम्ही. पण असं इथं सगळं असताना वरची काळजी करा आणि गंमत अशी की विषमता इतकी प्रचंड मानायच्या बाबतीत इतर विषय प्रत्येक ठिकाणी आहे नाही असं चार भिंतीच्या तिच्यावरची जबाबदारी. मी 8 तास काम करतो माझी बायको 16 तास काम करते तरी बाहेर काही नाही या गोष्टीचा विचार प्रत्येकाने करावा खरं. पण किती बोलवलं काय बोलवलं कपडे किती चांगले घातले किती चांगलं काढल्यापेक्षा मानसिकतेने तिला आपण बरोबर घेतो तिची बरोबर नावात का याचा विचार प्रत्येक. आणि मला याचे हे मुद्दे समजायला आपले करत म्हणून सांगितलं 1935 वर्षापूर्वी आम्हाला म्हणून नाहीये म्हणजे काळाने किंवा निसर्गाने म्हणा की जे काय असेल माझी कशी परीक्षा बहिणीचं तलाक झालं ते तलाक बंद व्हावं म्हणून मी काम करू लागलो. मी जायचं बघावं मी त्याचे अनेक विषय होते खाबातले त्यातलं तलाकचा विषय माझा बाहेर जिवाळ्या करत आहे कारण घरात यायला बहिणीचं पाप होतो. मी म्हणाले मला दुसऱ्या लग्नाला करायचं येत नाही मला गर्मीने का सांगू नका तुम्ही तिला मी शिवून काम शिकवलंय मी तिला पायाभूमी मी केली आहे मी किती माझी मिळत नाही काय तर स्वाभिमान आहे मी असं पाहिलं की घरात तिचे 2 पैसे आले तरी तिला मान होता मग अधिक कळत प्रत्यक्ष गोष्टी पाहिली मी ती टेलिव्हिजन क्लासेस सुरू केले मला शिकवलं तरी शेकडो मुलीने शिकवलं तरी नंतर हा एक लढा राजीव तुला डोकं काढून घेतो जरा मुलांनी तुला नकोय तो पायावर तू स्वतः की मला ते तलाक दिला तू मनमोहन फिरते ते नव्हते बांधताना कोण विचारत नाही सगळं तू सांभाळायचं. आणि मानवी समाजात मी पाहिलंय खूप चांगलं म्हणजे इतकं खूप जेवढं पटलांनी मला की माझ्या बाईने घालायची मंगळसूत्र बाईने घालायचं बुरखा बाईने घालायचं पुरुषाचं काही झालं तो काही करत अरे बऱ्याच झालं मी पंचवी करेन यात शावणीकर मी गेलो इंदोरला मी म्हणालो सुप्रीम कोर्टात रमणचरण केलंय शावण गेली नाही मला म्हणून अरे मला ते कमी नाही लावले हा जो पत्र ते मानसिकतेने काय तरी संपलं पाहिजे अशी ही लढाई मुस्लिम चतुर्थ मंडळाची आहे. आणि पुरस्कार ते कामाचा एक काय ते म्हणणार पण आदर म्हणा दुसरा जातो तर पण देशभरा विषय मी पोहोचलेला आहे तलाकचा विषय आहे ना तर माझी डोक्यातून कुठची जातच नाही मी साहित्यिक नाहीये दरडवरची पेरणी 2 दिवसात लिहून झालेली नाहीये जे विषय सतत मी बोलत होतो ते सर वेळ काढून मी केलं राजस्थानने त्याला चांगला आकार दिला तर तेच मांडलेलं आहे की महिलांना कायद्याचा अधिकार अर्थामध्ये मिळू शकला नाही सर मानसिकतेने ते लपलेपणाचा अधिकार मिळावा मानसिकतेने समानता तिला मिळावी का होऊ शकत नाही तर असे जे प्रश्न घेऊन मी वाढलो माझे जर म्हणाला वधीचा तलाक झाला लग्न झाल्यानंतर 10-15 वर्ष मला मिळत नाही मग काय केलं पाहिजे मी मूळ दत्तक कधी पंढरपूरच्या आश्रमातही जाऊन मुलं पाहिली बाबा म्हणजे तिकडे जाऊन खूप मुलं आहेत तिथं नाही दिले त्यांनी पगार कमी आहे गरीब माणसं जास्त आहे अनेक ठिकाणी पैठणीत एका ठिकाणी मुलगा घेतलं मुलं घेतल्यानंतर मुलं घेताना मला आमच्या समाजातली माणसं म्हणाली नाही नाही शक्य बरं का नाही नाही आपले बच्चा बोलत नाही देण्याला तर कुत्र मानण्याचे बिल मी घेतो कोण काय बोलत नाही पण माणसाचं मला समाधान मिळावं काय घ्यायचं घरी झाल्यानंतर का भारत पुरुषांचे की घरातले जे माणसं आहेत त्यांच्या डोक्याचा आपलं हे माझं ही माझी प्रॉपर्टी आहे जाता कामा नाही भारतीय द्यावा लागेल ना ही भूमिका मला बरोबर मी म्हणलं तसं घेतलं आणि अनेक म्हणले की काय करणार कसं काय करणार तुम्ही तर मी अफिडेविट त्या काळी करून ठेवले मी 36 वर्षापूर्वी
माझ्याकडे माझे मित्र वकील आहेत, आम्ही कोर्टात गेलो. हा मुलगा मी दत्तक म्हणून घेतलाय, तुला मला दत्तक मानले नाही, पण मी घेतलाय त्याला. आणि त्याच्यासाठी जे काही दोन पैसे मी जमून ठेवेन, त्याला दोन पैसे राहायचं राहू शकतो. जे आम्हाला सोडून जायचं असेल तर त्याच्यासाठी केलेलं मी ते घेऊन जाऊ त्याने. तर वकील म्हणाले, असं कसं करता येईल? अहो म्हणजे दगड मी 50 वर्ष 10 वर्ष माझ्याबरोबर ठेवतो, ते मी करू शकतो. तर मूल घेतलेलं मी माझं कबूल करतोय, ते का होऊ शकत नाही? मग ते मूल घेतलं मी सुप्रीम कोर्टात मी पिटिशन दाखल केलं, त्या इलेक्शन घ्यायला लो आपण ती लढाई चालू केली. हा विषय जो आहे ना, जसं एक तर्फ जो तलाक आहे तर थांबलं पाहिजे, मूर्ख पण आहे. लग्नाची वेळ जाते, मागे 3-3 तर ढोतून ढोतून विचारतात, बोल मंजूर आहे की नाही, मंजूर आहे की नाही. तलाक तर तुम्ही एकदा तरी विचारलं पाहिजे. मी अगदी कालच्या पारीला येऊन बोलतो, मी नाही कायदा ना, लग्नाचे 500 रुपये गोळा करता मी अनुमंत्रण देता वितरणाला शत्रुंना सगळ्यांना देतो. तलाक तर 5 लोकांच्या समोर विषय आला. या पद्धतीने लग्नातून बाहेर पडतोय मी, तुझं म्हणणं काय? पण नाहीये तसं कायदा, तुमचं सगळं मोठ्याची बात होती. बाई चोरायचे का नाही, करायचं का नाही, तलाक द्यायचं का नाही, तलाक न देता अनेकांना थोडं गेले मी पाहिले. कायदा असा आहे की त्याची डिग्रे मोठ्याने 3 तोंडानी उच्चारला पाहिजे, म्हणजे तुझे तलाक द्यावं. आमच्याकडे केस अशी आली, साताऱ्याची केस होती, मुलगी पुण्याची, तुम्हाला मला तलाक पाहिजे देत नाही तलाक, काय करायचंय? आम्ही गेलो तिकडं साताऱ्याला, आणि कायदा असा आहे 3 उच्चारून तलाक दिला तरच तो तलाक होतो असा आजचा कायदा आहे. लेखी जरी असलं ना त्यात लिहावं लागतं, म्हणजे भावात 3 नकत मी बिहू तलाक दे बाईचं नाव घेऊन. आम्ही गेलो साताऱ्याला आणि माणसाला विचारलं, काय बाबा काय म्हणणं काय? नाही मजबूत नाही, समारोह आहे तलाक मी नाही दिला, समारोह आहे. म्हणलो का तलाक का दिला तू? तू म्हणजे महिने नाही द्या तलाक, त्या विरोधात करते हो, मग तू सडांना वाला असतो, मग आमच्यासमोर बोलले असतो. 2 साथीदारांचे पुढे तलाक द्यायचं असं काय काय? मी माझं कार्यकर्ते कार्यकर्ते सांसद ते होते, मग आमच्यासमोर बोललाय, तोंडी बोलले किंवा तलाकच होत नाही. शेजारचे इन्स्पेक्टरला बरोबर झाली, ते मग आमच्यासमोर बोललाय, इन्स्पेक्टर मला बोलला तर तलाक झालाय, लिखीची आवश्यकता नाहीये. बोलून बाहेर निघताना तुम्हाला म्हणलं, तलाके असन तलाके असन तलाके पितात, हे 3 तलाक माहित होते मला. एक कोणतं तलाक आहे जे इन्स्पेक्टर करायचं आहे? मी त्यांना म्हणले झाले म्हणून तलाक आहे. अजून खूप तलाक करवलं मी म्हणजे चुकलं करण्यासाठी. असं एक फक्त हे भारतापुरता नाही, आंतरराष्ट्रीय लढा आहे. हा हिंदू मुस्लिम लाभ म्हणून संघटना आहे, प्रत्येक देशात ज्या ज्या पद्धतीने महिलांची पूर्वी लोक होती, सर्व धर्माचे ते धर्माचा आधार घेऊन महिलांना ज्या पद्धतीने गुलाम करतात, वापर करायचे असले की ज्युपिटर फ्री TV या पद्धतीने महिलांच्याकडे पाहिलं जात असत. तरी म्हणून ती बदलावी, कुटुंब नियोजन सक्तीचं व्हावं, कुणी तलाक बंद व्हावं, मूळ दत्तक घेण्याची परवानगी असावी कायदेशीर. पण घेतलेल्या मुलाला प्रॉपर्टी राईट मिळायला पाहिजे. ओके, काय प्रकार सांगायला कसं? इथे ठिकाणी कुत्र मांजराचे नाव आणि लोक पैसे ठेवून जातात, निलेंद्र लागितलं मी तर मूळ मला घेता येत नाही. प्रकार आहे आपण धर्मीने फेरच्या राजघटनाचे लोक पाहतो, शाहवानचे इतकं तमाशा झालेला सगळ्या गोष्टींचा, त्याला मिळत असलेली पोटगी कायदे बदल करून त्याला पीठ मरणाला कायद्यातून 125 मध्ये बघून टाकतात असा कायदा. त्याचं हिंदू मुस्लिम तणाव वाढलेलं आहे या देशात. ज्या पद्धतीने जी परिस्थिती निर्माण होतीये, वर्तुळपणा कमी होत, आपलं मोठेपणा दाखवून धर्माच्या नावाने हा प्रकार दोन्हीकडून सतत चालू आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. किमान महिलांना आपल्याला मानसिकतेचं आणि कायद्याचं संरक्षण मिळू शकेल, मानसिकतेने आपण त्याला बरोबरीचे अधिकार दिले पाहिजे. अशा हा लढा आहे. हे लढत मी एकटा नाहीये, पण चालेल एखादा म्हणतो ना की एखादा एक नंबर कोणतरी असतो ना, तसं प्रकार म्हणजे बाकीचे नंबर असतात, एक नंबर होऊ शकत. तर इथं मला
पुरस्कार दिला मला सत्कार केला त्याबद्दल मी अंधश्रद्धा निर्मूलनाचे मी मनापासून आभार मानतो. सगळे आपले माणस आहेत तर साधनेचे मी आभार मानतो आणि म्हटलं जातात.